मेहबूब नगरातील मूलभूत समस्या मार्गी लावा वंचित बहुजन आघाडीचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन स्थानिक मेहबूब नगरला जाणाऱ्या पुलाची दुरावस्था व कचऱ्यामुळे कचऱ्यामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या मूलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की स्थानिक मेहबूब नगर व चांदमारी चौक तसेच खेडकर नगरला जोडणाऱ्या पुलाचे पुलाचे खाली मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्यामुळे नाल्याचे पाणी परिसरात घुसून सर्वकडे दुर्गंध निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे डेंगू ताप अनेक स्किन इन्फेक्शन डोळ्यांचे आजार निर्माण झालेले आहेत तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे वास्तविक पाहता नगरपरिषद प्रशासन हे नियमित नागरिकांकडून सर्व प्रकारचे टॅक्स घेते व दलित वस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नाहीत नागरिकांना सुविधा देणे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे परंतु तसे न करता केवळ टॅक्स वसुली अनेक वर्षापासून करण्यात येत आहे तरी मेहबनगर चांदमारी फैल संपूर्ण परिसरात साफसफाई करून त्वरित पंधरा दिवसाच्या आत पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिसरातील संपूर्ण कचरा व घाण पाणी परिष पाणी नगर परिषदमध्ये टाकण्यात येईल त्यानंतर उद्भवणाऱ्या संपूर्ण परिस्थितीला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे संगपाल जाधव मो सईद सादिक हबीब खान मुस्लिम खा आसिफ इकबाल अब्दुल नबी अब्दुल आयाद सो मो साबीर मो हनीफ माजिद खान शेख अणीस अमजद खान आबिद खान हनीफ खान अरबाज खान मो आमिन यांच्यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत ए न्यूज मराठीसाठी मोहम्मद फारुक खामगाव